दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांच्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत 3 रिक्षा चालकांसह 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींकडून 1 रिक्षा, 2 बाईक आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली आहे. सागर शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया, सचिन राजभर, सोनू कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. चोरटे चोरी करण्याच्या तयारीत असून म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांगभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांच्या पथकाने म्हसोबा चौक येथे सापळा रचला. 7 जण संशयास्पदरित्या फिरताना पथकाला आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रूड्रायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि 1 नायलॉन दोरी आढळून आली. ठाकुर्ली रेल्वे स्टेशन रोडवर म्हसोबा चौकाच्या जवळ रात्रीच्या 8:30-9 वेळेस अंधारात एका मैदानामध्ये 5 लोक संशयातरित्या थांबलेले आहेत असा फोन UPI सानप यांना आल्यानंतर त्यांनी ताबडतोब टीम फॉर्म करून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या परिस्थितीत आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यापैकी 5 आरोपी हे पूर्व रेकॉर्डचे पण आहेत आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत, ते सुद्धा पूर्व रेकॉर्डचे आहेत. या मंडळीकडे चाकूसारखे हत्यारं, त्याचबरोबर दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे हत्यारं त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर डोंबिवली पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, टिळकनगरचा 1, मानपाड्याचा 1 आणि हिललाईनचा 1 असे 5 गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत. या उघडकीस आलेल्या गुन्ह्यामध्ये 1,66,000 रुपयाची प्रॉपर्टी, त्यामध्ये 2 मोटरसायकल, 1 रिक्षा आणि 2 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. याच्यातून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. डोंबिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडवोर आणि त्यांची DBची टीम UPI सानप आणि UPI भराडे, हवालदार वाघ आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी फोन आल्यानंतर अतिशय चांगलं टीमवर्क करून या आमच्या डिव्हिजनमध्ये मोठे गुन्हे होणार होते त्या गुन्ह्यांना या टीमला, या आरोपींना अटक केल्यामुळे आळा बसलेला आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-58-54.